गोय बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीच्या वेंचणुकेंत अध्यक्षपदाच्या शर्यतींत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हांचो पराभव जालो. महेश कांदोळकार हांकां 14 मतां मेळून तांचो विजय जालो. अध्यक्षपदार महेश कांदोळकार, सचिव पदार आशिष केणी, खजिनदार विश्वास पिळणकर हांची निवड जाल्या. आरडीएक्सको खातीर गौतम शिरोडकर. आफ्टर द काउंटिंग द रिझल्ट्स आर महेश कांदोळकर इज इलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट, आशिष केणी फॉर द पोस्ट ऑफ सेक्रेटरी, विश्वास पिळणकर फॉर द पोस्ट ऑफ ट्रेजरर एंड फॉर द टू पोस्ट ऑफ जॉयंट सेक्रेटरी साउथ अमोघ नमशीकर एंड किशोर रामा गांवस देसाय. वॉट इज द स्ट्रेंथ ऑफ वोटिंग? कितले वोटर्स? वोटर्स 24 आनीक तातूंत भितर तुगेले जो पीपल हू एक्सरसाइज देयर वोट इज 21. ओके, इनवेलिड कितले आले? सगळी वेलिड आसली. हय, वन वोट वॉज इनवेलिड. हू वॉज द ओपोनंट कंटेंडर? Opponents for the post of president, it was Mahesh Kandulkar and Vinay Tendulkar. For the post of secretary, it was Ashish Keni and Sharin Naik. For the post of treasurer, Kishore Bandekar and Vishwas Pilankar. And for the two posts of joint secretaries, there were three contestants, Amog Namshikar, Kishore Ramagaon Desai and Samir Naik. आजच्या झाला त्याच्या खातीर आमकां खूप धडपड करची पडली. कोर्ट केस करून आम्ही फुडें येऊन आम्ही लोकशाही मार्गान ही आता इलेक्शन जिंकलेले आहात. आता आमकां सगळे 12 तालुक्यांचे आमकां सपोर्ट जाय. हे जी की कामां उरल्या 2 वर्सां आमचे चेस मातशे फाटी पडिल्ले आहा, ते आता आमकां फुडें घेवन येवपाक जाय. तेन्ना आमकां 12 तालुक्याचो सपोर्ट जाय. 12 तालुक्याचो सपोर्ट घेवन आमी फुडें वयतले. आमकां आता आयज कोणें वोट केला तेजे हांव देव बरें करूं म्हणटा, सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. तशेंच हे चेस प्रिवेल्स, जस्टीस प्रिवेल्स, इतकोच आमचे म्हणणे. आमी जी लोकशायेन हे जी लढाई लढयल्ली ती आमी आयज बऱ्या मार्कान जिंकलेली आहा आनी बऱ्या मार्जिनान जिंकलेली आहा. सगळ्या गोंयच्या तमाम जनतेक आमचे एकूच आव्हान आनी एक धन्यवाद म्हणपाचे कारण म्हणजे की आमकां हे बुद्धिबळ खेळ जो आहा तो आंतरराष्ट्रीय स्तरार घेवन वचपाचो आसा. आनी हो जो आमी फाटले 2 वर्सां पयलीं 3-4 वर्सां पयलीं आमी जे इंटरनॅशनल टुर्नामेंट बी जे केल्ले ते आमकां फुडें व्हरपाक जाय. ऑल इंडिया चॅस फेडरेशनाचो आमकां तेको मेळटलो अशें आमी आशा बाळगता. कित्याक ऑल इंडिया चॅस फेडरेशन हे सदांच चॅसाच्या खातीर फुडें आमकां करीत आसा आनी चॅस फेडरेशनान आमकां गोंयांत खूब सपोर्ट दिल्लो आसा आनी आमी आतां ह्यान फुडें तेंचे सपोर्ट मेळटलो आमकां आनी बरे बरे टुर्नामेंट आमकां गोंयांत करपाक मेळटले. आमचे बरे बरे प्लेयर्सांक आमी फुडें हाडटले आनी जाता इतको चॅस हो म्हणटा तो आमी उच्च स्तरार व्हरपाचे आमचो प्रयत्न आसतलो. अनुपूज आयिल्ले आमचे वायस प्रेसिडेंट दोनी नॉर्थ आयिल्ले, वायस प्रेसिडेंट दोनी साऊथ आयिल्ले आनी जॉयंट सेक्रेटरी नॉर्थाचे दोनी आयिल्ले आनी जॉयंट ट्रेजरर आशिल्लो पोस्ट तो आयिल्लो. ते सगळे हांगा आसा आमच्या बरोबर. आतां लास्ट 2 इयर्स मोस्ट ऑफ द टायम हॅज बीन स्पेंड इन कोर्ट. So, for unnecessary cases and which would have been avoided, we could have stopped that and spent more time on chess, which has not happened. So, this is a democratic process which everybody should accept. And in other words, democratic election, if you keep on going in court and this. So, it is an appeal to the other side, opposition and this. की यू ऑल वर्क विथ अस आनी लेट अस फॉरगेट द पास्ट अँड गो हेड विथ एवरीबडी बिकॉज ओनली देन गोवन चेस कॅन गो अप. भुरग्यांचेरूय प्रेशर पडटा आनी तांकां काम करपाक भुरग्यांक एक कॉन्फिडंस जी आसा ती जायना. सो दीस इज अन अपील वी आर मेकींग टू एवरीबडी नॉट टू हॅव एनी फर्दर केसीस एन्ड टू वर्क फॉर चेस.